निवडणूक म्हटलं की राजकीय पुढाऱ्यांच्या कोलांट्या उड्या ओघानं झाल्या. आयुष्यभर एका पक्षाची निष्ठा दाखवत पदं उभं भोगायची, पण ऐन निवडणुकीत तिकीट डावललं किंवा मनासारखं झालं नाही की दुसऱ्या पक्षात जायचं, ही नेत्यांची चाल जनतेला नवी नाही. पण नेत्यांच्या या कोलांट उड्यामुळे ससे होलपट होते ती निष्ठावान कार्यकर्त्यांची. मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या कार्यकर्त्यांची हीच भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लक्ष्मण जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकला, तर शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पण पक्षासाठी कसलीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची साधी दखल घेण्याची तसदीही या नेत्यांनी घेतली नाही. राजकीय पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला काही मिळतंच असं नाही, पण पक्षासाठी तहान भूक विसरून कार्यकर्ता काम करतो आणि वैयक्तिक महत्वाकांक्षेमुळे सगळ्याच पक्षातले नेते अशा काही कोलांट उड्या मारतात की सच्चा कार्यकर्ता हवालदिल होतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा आणि मतदारांचा कुठल्याही प्रकारे विचार न करता पटकन मनात आलं की काहीतरी पक्षावर आरोप करून आपण पक्ष सोडतो, त्यामुळे आपल्या मतदारांची आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आपण किती कोंडी करत आहोत याचा प्रत्येक उमेदवाराने विचार करायला पाहिजे. कार्यकर्त्यांची मनस्थिती चेंज होते तर काय विचार करणार मग त्याबद्दल? त्याबद्दल या सर्व गोष्टीमध्ये कार्यकर्त्यांचंच निराश होतं. निवडणुकीच्या रणसंग्रामात विजय महत्वाचा आहेच, पण त्यासाठी विचारधारा पक्षनिष्ठा पणाला लावणं किती गरजेचं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. अर्थात विजयासाठी जिथं उमेदवार सामदाम दंडभेद आणि नीती या सगळ्यांचा अवलंब करतो तो नैतिकता पाळेल हे मानणं हे मूर्खपणाचं ठरेल. त्यामुळेच परिवर्तनाची आशा आहे ती खऱ्या मतदारांकडून. बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पक्षनिष्ठा, विचारधारा या गोष्टींना कसलाही थारा राहिलेला नाही. त्याचमुळं वर्षानुवर्ष एका विचारधारेशी एकरूप असलेल्या कार्यकर्त्यांची ससे होलपट होते. अशा स्थितीमध्ये मतदारांनीच योग्य उमेदवाराची निवड करत मतदान करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.